सलील ने प्रेडिक्ट केलं होतं की टॉप थ्री मध्ये कोण असणार आहे. मला अवधूतला विचारायचंय आता की बॉटम थ्री. अवधूत, तू बॉटम थ्री प्रेडिक्ट करावंस असं मी म्हणत नाहीये, पण बॉटम थ्री मध्ये नक्की कोण नसणार, कोण नाही जाणार हे तू प्रेडिक्ट करू शकतोयस का? एका मिनिटात. बॉटम थ्री मध्ये दोन लोक दोन असूच शकत नाहीत. एक म्हणजे सलील कुलकर्णी आणि दुसरा अवधूत गुप्ते. नाही असं उत्तर नाही चालणार, पण ठीक आहे. मी जरा घालीन लोटांगण वंदी न चेहर न डोळ्या न पाहि न रूप तुझे प्रेम काय. ओ टीप हा बरोबर टीप मिळालेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की बॉटम थ्री मध्ये ऋतुजा आणि अश्विनी ह्या दोघी जणी नसाव्यात असा माझा अंदाज आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. माझा अंदाज, मी जर का एवढा हुशार असतो तर डॉक्टर माझ्या पण नावाच्या अलीकडे असतं, कळलं ना. तर आता चौथ्या क्रमांकावर कोण आहे बघूया, आणि अवधूतनी केलेल्या प्रेडिक्शन प्रमाणे ते खरं ठरतंय का नाही बघूया. स्क्रोल प्लीज. अपूर्वा कच्चला अशी आहे संपूर्ण बरी आहे. अवधूत दादा व्हेरी गुड, माझा अंदाज चुकला. कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर फॅन्टॅस्टिक, गुड, व्हेरी गुड. अपूर्वा तुला मत कमी आलेली आहेत, पण गुणांच्या बाबतीत तू तिसऱ्या क्रमांकावर आहेस, आणि म्हणून दोघांची टॅली करून तू चौथ्या नंबरवर आलेली आहेस. सो ऑल द बेस्ट. खूप छान झालं. अवधूत तू अभूतपूर्व गायलीस, म्हणजे आतापर्यंत कधीच गायलेली नाही अशी गायलीस तू. बेसिकली हे गाणं अभंग असून ह्या तालामध्ये ह्या ठेक्यामध्ये हे गाणं म्हणजे कॉम्पोजिशनच एक वेगळंच आहे, आणि इतकं सुरेल किशोरीताईंचं मला वाटतं आहे. आणि तो अल्बमच अख्खा असा एक माइलस्टोन असा अल्बम होता, त्याच्यामधलं हे फार वेळा झालेलं नाही हे गाणं इथे या मंचावरती. आणि तू अतिशय तुझ्या आवाजाला पुन्हा एकदा तुझ्या आवाजाला सुटेबल असं होतं, आणि सूर खूप छान लागले तुझे.
खूप सुंदर सुरेल गायलीस असं मला वाटतं. आणि जे जो कंप आवाजामध्ये तुझ्या जाणवायचा किंवा एक नेझल जाणवायचा ते काहीही न जाणवता एक प्रोफेशनल परफॉर्मन्स, एक प्रोफेशनल कार्यक्रम आपण ऐकायला बसलो आहोत असं वाटलं आज. व्हेरी गुड. आय वुड से दिस वॉज नॉट इवन वन ऑफ द बेस्ट, दिस वॉज द बेस्ट परफॉर्मन्स बाय यू इन ऑन दिस इन दिस कॉम्पिटिशन. चालेल. अभंग गायला जी मुळात शांतता पाहिजे ती फार कमी लोकांकडे असते, डोक्यामधली शांतता ती अपूर्वाकडे, अपूर्वा आणि दुसरी एक ऋतुजा या दोघींकडे तो पीस ऑफ माइंड आहे की त्यांना काय बाकी इकडे चराचरात काय चाललं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे, त्यांना गाणं आणि सूर म्हणून ते गाणं इतकं चांगलं ऐकू येतं. कारण गाण्यात अभंग गाताना नुसतं अभंग ऐकू येत नाही, त्या माणसाच्या मनातली शांतता पण ऐकू येते आणि म्हणून हे गाणं जास्त चांगलं वाटलं. अवधूत म्हणला ते बरोबर आहे, खरंच तुझा हा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि खूप बेस्ट परफॉर्मन्स होता. म्हणून तुला एक गोष्ट सांगतो की तुझा आवाज गंधारापासून तू खूप चांगली गातेस. आता आता याच्या पुढचं सांगतो म्हणजे की तू खूप चांगली गायलीस म्हणून की षड्ज आणि त्याच्या खालचा म्हणजे नी आणि ध जेव्हा लावशील ना तेव्हा आता तू त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन कर. कारण आता काय होतं तिथे खूप लक्ष दिलं जात नाही, कारण तू वरती कॉन्शियस होतेस की वरती छान नोट्स लागल्या पाहिजेत, त्या मानाने इथे खाली आता लक्ष दे. म्हणजे मला असं वाटत नाही की तुला बाकी काही राहील शिकण्यासारखं. व्हेरी गुड. समोरून कमेंट्स खूप चांगल्या आलेल्या आहेत अपूर्वा, आणि मला वाटतं हे असं ऐकल्यानंतर उद्याचाही तुझा परफॉर्मन्स सॉलिड व्हायला हरकत नाही आहे. ऑल द बेस्ट.